आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं स्वागत आहे आपला प्रश्न आहे ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल एल बी एन इन ट्रँगल ए बी सी ए बी इज इक्वल टू फाईव्ह पॉईंट वन सेंटीमीटर अँगल बी इज इक्वल टू फोर्टी डिग्री अँड बी सी इज इक्वल टू फोर पॉईंट एट सेंटीमीटर ए सी अपॉन एल एन इज इक्वल टू फोर बाय सेवन कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी अँड ट्रँगल एल बी एन तर आपल्याला सर्वात आधी घेऊन दिलेलं आहे की आपलं ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल एल बी एन हे सिमिलर आहेत आपण इथे लिहून घेऊया ट्रॅंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रॅंगल एल बी एन ट्रॅंगल ए बी सी एन एल बी एन हे सिमिलर आहेत म्हणजे काय आपण ए बी भागिले एल बी इज इक्वल टू बी सी भागिले बी एन आणि सी ए भागिले एन एन हे सारखे असतील त्यांचा रेशो सेम असेल का कारण की आपलं ट्रँगल ए बी सी आणि एल बी एन हे सिमिलर आहेत त्यानंतर आपल्याला ट्रँगल ए बी मध्ये दिलेलं आहे आप आपलं ए बी हे पाच पॉईंट एक सेंटीमीटर आहे आपला अँगल बी हा चाळीस डिग्री आहे आणि बी सी हे फोर पॉईंट एट सेंटीमीटर आहे तर आपण आता सर्वात आधी ट्रँगल ए बी सी ड्रॉ करूया त्यात आपल्याला आपण एक लेन ड्रॉ करूया आणि त्यात मी सर्वात आधी बी सी ड्रॉ करतो जो की आपल्याला फोर पॉईंट एट सेंटीमीटर दिलेला आहे बरोबर मी याला पॉईंट नाव दिला बी आणि सी जो किती आपला फोर पॉईंट एट सेंटीमीटर नंतर आहे की आपला अँगल बी हा फोर्टी डिग्री आहे तर मी आता पॉईंट बीवरून फोर्टी डिग्री ड्रॉ करतो फोर्टी डिग्रीची लाईन घेतली आणि एक लाईन ड्रॉ केली फोर्टी डिग्रीचा अँगल घेऊन तर आपल्याला बी आणि सी मिळाला आहे तर आपल्याला लागणार आहे आता पॉईंट ए ट्रायँगल एबीसी कम्प्लीट करण्यासाठी आणि आपल्याला ए बी दिलेला आहे आणि आप आपला ए बी आहे फाईव्ह पॉईंट वन सेंटीमीटर तर मी आता स्केलच्या सायने फाईव्ह पॉईंट वन सेंटीमीटर मेजर करत आहे स्केलच्या साय्याने फाईव्ह पॉईंट वन डिग्री मेजर केला आणि पॉईंट बीस कन्सिडर करून एक लाईन ड्रॉ केली तर ही लाईन ज्या ठिकाणी आपली टच झाली आहे तो आपला पॉईंट ए आहे आणि आता मी ए आणि सी आहे एकमेकांना जॉईन करून घेतो आणि आता आपण ए आणि सी मोजूया तर आपलं एसी अंतर आलं आहे थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर तर आपला अशा प्रकारे ट्रॅंगल ए बी सी मिळाला तर आता आपण ट्रॅंगल एल बी एन काढणार आहोत तर आपला आता बी सी काढला गेला तर आपल्याला काढायचा आहे बी एन आणि आपल्याला माहिती आहे की बी सी भागिले बी एन बरोबर ए सी अपॉन एल एन इज इक्वल टू फोर एस टू सेवन तर त्याच्यावरून आपला हा बी एन आला बी सी इन टू सेवन बाय फोर आपलं बी सी गिवन दिलेलं आहे फोर पॉईंट एट सेंटीमीटर फोर पॉईंट एट सेंटीमीटर इंटू सेवन बाय फोर तर आपला बी एन येतो एट पॉईंट फोर सेंटीमीटर तर आता आपण स्केलच्या सह्याने एट पॉईंट फोर सेंटीमीटर काढूया त्या मात्र स्केलच्या सहाय्याने एट पॉईंट फोर सेंटीमीटर घेतला आहे आणि पॉईंट बीवरून अँगल ड्रॉ केला अँगल जिथे टच झाला तो आपला पॉईंट एन झाला आणि अशा प्रकारे आपला cm जाला, बी एन हा एट पॉईंट फोर सेंटीमीटर झाला तर आता आपल्याला काढायचं आहे आपल्याकडे बी आला एल आता आपला काढायचा आहे एल तर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की आपलं ए बी बाय एल बी इज इक्वल टू ए सी बाय एल एन बरोबर फोर बाय सेवन तर आता आपण इथे लिहूया तर आपला एल बी आहे तर आपला एल बी आहे सेवन बाय फोर इन टू ए बी आणि ए बी जो आपल्याला घेऊन दिलेला आहे फाईव्ह पॉईंट वन त्याच्यावरून आपला एल बी आला एट पॉईंट नाईन टू फाईव्ह तर आपण पट्टीच्या साईडने एट पॉईंट नाईन टू फाईव्ह अंतर मोजूया तर आपलं हे अंतर आहे एट पॉईंट नाईन टू फाईव्ह आपण पॉईंट बी वरून आग ड्रॉ करूया हा आर आपल्या फोर्टी डिग्रीच्या लाईनला ज्या ठिकाणी टच करत असेल तो आपला पॉईंट भरेल पॉईंट एल आणि आपण पॉइंट एल आणि एन ह्यानं ड्रॉ करूया आणि पॉईंट एल आणि एन ह्यानं ड्रॉ केल्यावर आपला एल ये यांना येत आहे एक्झॅक्टली सिक्स सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपण ट्रॅंगल ए बी सी अँड ट्रायंगल एल बी एन हे ड्रॉ केले आहेत धन्यवाद